नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद याचं एक अत्यंत महत्त्वाचं सर्क्युलर आलेलं आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नॉलेजेबल व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता मोस्ट अर्जंट इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग समर सेशन 2020 एक्झाम हेड इन ऑक्टोबर 2020. तर हे सर्क्युलर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिनांक 8/10/2020 रोजी चाललेलं हे सर्क्युलर आहे परिपत्रक. तर याचा विषय असा आहे मित्रांनो, दिनांक 9 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या परीक्षा संदर्भात महत्त्वाची सूचनाबाबत. तर मित्रांनो, उपरोक्त विषयी आपणास कळवण्यात येते की या विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा ह्या दिनांक 9 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होत आहेत. सदरील परीक्षा ह्या सुरळीत व शांततेने पार पाडण्यासाठी आपणास काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ह्या ज्या काही सूचना आहेत मित्रांनो, त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, दिनांक 9 ऑक्टोबर 2020 पासून ह्या आपल्या परीक्षा सुरू होणार आहेत, ह्या तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. तर त्याच्या रिलेटेड काही ज्या सूचना आलेल्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, जे विद्यार्थी OMR उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेचे कालावधी सकाळ 11:30 ते 12:30 व दुपार 17:00 ते 5:00 असा असणार आहे. सदर कालावधीमध्ये ज्या विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी सकाळच्या 2 पेपर व दुपारच्या 17:00 2 पेपर आहेत त्यांनासुद्धा प्रत्येक पेपरला 30 मिनिटे याप्रमाणे 1 तासाचा कालावधी असणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी OMR उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्याच्या OMR उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका सब्जेक्ट वाईज वेगवेगळ्या गटात सीलबंद करून विद्यापीठाने ठरवून दिलेल्या तालुका स्थानिक संकलन केंद्रावर त्याच दिवशी जमा कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत OMR उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका परीक्षा संपल्यानंतर परीक्षा केंद्रावरती ठेवू नये असं देखील या परिपत्रकात सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, OMR उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना वाटप करताना सदर OMR उत्तरपत्रिकेची गडी घालू नये, चुरगाळू नये, धूळ लागू देऊ नये, योग्य पर्यायापुढे योग्य प्रकारचे वर्तुळ बॉलपेनने पूर्णपणे भरा डार्क करून अशा सूचना देखील या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था COVID-19 प्रादुर्भावा अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासन अनुदान आयोग यांनी ठरवून दिलेल्या अनुषंगाने करण्यात याव्यात. आपल्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा अत्यंत शांततेने व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना अवलंबन करून परीक्षा सुरळीत व शांतपणे पार पाडून विद्यापीठ प्रशासनाने सहकार्य करावे ही सुद्धा विनंती या परिपत्रकात करण्यात आलेली आहे. तर दिनांक 9/10/2020 पासून सुरू होणाऱ्या परीक्षा DED प्रथम वर्षाच्या परीक्षा होणार नाहीत याची सुद्धा नोंद घ्यावी अशी सुद्धा या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, 9 ऑक्टोबरपासून ज्या परीक्षा सुरू होणार आहे त्यामध्ये DED प्रथम वर्षाच्या परीक्षा होणार नाहीत. तर आजच्या व्हिडिओमधली एवढीच माहिती आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.